गावात चाललेल्या शूटिंगमध्ये काम करण्याची अनेकांना इच्छा असते. बघूया आज त्या इच्छेचे काय परिणाम होत आहेत ते. चला टीम, पटपट पटपट कामाला लागा. हां, माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला कळत असेल किती प्रेशर आहे ते. हां, जे आहे ते आहे. पटपट पटपट करूया आपण. हे बघा, ए ए, तुमचं काय चाललंय? ऐकतोय सर आम्ही. कसं आहे, आपल्या टीम मध्ये आणखी काही माणसं आहेत ना? हो सर. त्यांना लाजा वाटतात. हा, हे असं नका करू. नाही सर, आमची फक्त मैत्री सर, बाकी सगळं उघड उघड आहे. असं काही नाही, जे उघड आहे तेच आम्हाला उघड आहे. कळतंय तुम्हाला? इथे काय, जरा लांब व्हा. हो सर. हा, हे लोकेशन जे आहे ना, फक्त एका सीन साठी मला मिळालंय आणि आजचा दिवसच. नंतर मला हे परत शूट करता येणार नाही. तुम्हाला कळतंय परिस्थितीचं गांभीर्य? कळतंय तुम्हाला? हो सर, हो सर. हा, हो हो. त्यामुळे तुम्ही एनर्जी लावा. करतो सर. मला एनर्जी व्यवस्थित पाहिजे सर. हा, सगळं सुरळीत झालं पाहिजे. मला कुठल्याही अडचणी नको आहेत. हो सर, हो सर. सर, तुम्ही एनर्जीचं टेन्शनच घेऊ नका सर. बिंदास रहा. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. आपण करू. निखिल, निखिल, चला पटपट तयारी करा, पटपट तयारी सर. ऐका ना, त्या डांगेंचं काय करतं सर? काय करायचं म्हणजे? म्हणजे आपण जिम साठी जे एक्स्ट्रा आर्टिस्ट मागवले होते ना, ते नाहीये म्हणतात आता. नाहीयेत म्हणजे? म्हणजे ते आले होते गेटच्या बाहेर रिक्षावाल्यांसोबत, काहीतरी लपडी झाली, त्यांची मारामारी झाली, तर ते जखमी झाले सर. त्या डांगेने त्यांना घरी पाठवलं. मुद्दाम करतो तो, डांगे मुद्दाम करतो. 1,000-1,500 रुपये वाचवायचे म्हणून तो 200-300 रुपयांचे ते भाडे करू आणतो आणि मासे घोळ करतो. त्याला मी कितीदा सांगितलं, समोर बसवलं आणि त्याला सांगितलं असं डांगे, त्याला म्हटलं मुर्द्याची दाढी काढून त्याचं मुंडन करून वजन कमी होतं का? वाढवा नाही खांदेकरी, वाढवा. आपण नाही ऐकणार, नाही तो ऐकणार नाही डांगे ना, मुद्दाम करणार. काय बाकी? नाही ते आहेत तसे थोडेसे कंजूस पण. आता काय कंजूस म्हणजे? कदरू, एक नंबरचा कदरू. ए कुठं सर? ते व्हॅनिटीत जाऊन बसतो सर आम्ही. आणि काय करता? नाही म्हणजे तुमची तयारी झाली की आम्हाला बोलवा लगेच. सर व्हॅनिटीत जाऊन काय करणार? गप्पा मारतो सर आम्ही. इथे गप्पा मारायला आले? नाही सर, फक्त मैत्री आमची. असं काही नाही, उघड उघड आहे सगळं. हेम्या. हा सर. मी तुला आधीच सांगतो, सगळं रक्त तुझ्यावर काढेन. व्हॅनिटीत ओढून ओढून नेईन. गप्पा मी बसायचा. बसा, चल जाऊ. हे सोडायचं. डांगेला बोलव, डांगेला बोलव. जरा सुद्धा सिरियस नाही तुम्हाला? हे काय माझं एकट्याचं काम आहे का? हे माझं एक नाही. हा हो नाही काहीतरी म्हणा. हे हे कशाला? सॉरी सॉरी, नाही मला रिझल्ट पाहिजे. डांगे नमस्कार, मी या सिनेमाचा दिग्दर्शक. काय चेष्टा करताय सर? मी चेष्टा करतो. खरंच ते दिग्दर्शक बने माहिती मला. सीन साठी मी काही तुम्हाला रिक्वायरमेंट सांगितले होते, उदाहरणार्थ इथे मला जिम पाहिजे होते, बरोबर. आता हा हा बॅनर मी घेतो सर. नाही असू दे, मी घेतो. हे दोन डम्बेल्स, ह्याच्यात मी काय जिम दाखवू? छान झाले की सर? छान झाले की? हे छान झाले. ओके, ह्या सीन साठी मी एक्स्ट्रा वाढीव ज्यादा आर्टिस्ट सांगितले होते, ते कुठे आहेत? अहो सर, ते माझ करत होते. मी त्यांना घरी पाठवून दिलं, म्हटलं तुमची काही गरज नाहीये, आम्ही तुमच्याशिवाय शूट करू. असं तुम्ही त्यांना सांगितलं? हा, मग काय करणार? डांगे हसू नका. जोपर्यंत ती माणसं इथे येत नाहीत, मला हवे असलेले ज्यादा आर्टिस्ट इथे येत नाहीत, मी शूट सुरू करणार नाही. बस सर, काय नाही, काय ऐकायचं नाही मला. ए सोड ना, इथे बस, इथे बस, इथे बस. सर ऐका ना, काय 3 मिनिटं द्या, मी 3 मिनिटात आर्टिस्ट आणतो. डांगे मिनिट तरी 5 मार, मिनिट तरी 5 मार. माझी 5 मिनिटं घे आणि माणसांना हजर कर, जा. सर नको, 3 मिनिटाचं जाणतो, ते तुमचे 2 मिनिटं माझ्यावर नको. करूया, हा करूया आपण. हे हेमा, इकडे हेमा, इकडे इकडे, इथं उभा राहा, नीट उभा राहा सर, इथं उभा राहा.
या सिनेमामधून तुझं पदार्पण होणार आहे. पदार्पण होणार आहे सर. त्यानंतर तू स्टार होशील. आता स्टार सारखं वागू नको. कळतंय तुला? नाही सर. हा सिनेमा तुझ्यासाठी जितका महत्वाचा तितका माझ्यासाठी पण. हो सर. कळतो ना तुला सोन्या? हो सर. हा नाही नाही, हे राहू दे, हे नको. माझी तळमळ तुला कळते सर. प्रोड्युसर बरोबर भांडलोय मी तुझ्यासाठी. अरे मी म्हंटल त्या इंडस्ट्रीला एक नवीन चेहरा देतो हेमंत पाटील. हे नको आहे रे सर. कसं आहे मी बोलून गेलोय, प्रूव्ह तुला करायचंय. करतो या सीन मधल्या वाक्यानंतर लगेच इंटरवल, म्हणजे कळते तुला या सीनचं गांभीर्य काय. हो सर. मला ते एनर्जी पाहिजे. हो सर. अशी वर जाणारी एनर्जी पाहिजे मला सर. टेन्शनच घेऊ नका. एनर्जी म्हणजे एकदम कडक सर. पण तिथं वाया घालू नको. एनर्जी म्हणजे फायदा मला, पण ते हित वाया घालू नको. नाही सर. करतो सर. तू बस कर विराज. हो सर. तिचं तोंड उघडूच देऊ नको. मेकअप कर सर. डांगे आले सर. डांगे या. ए अरे अरे बापरे. हा वस्ताद आणि हा त्याचा पठ्ठा. पहिलवान आहे. हा पहिलवान आहे. कोण? हे पहिलवान आहेत. अरे चोर बॉडी हे असली एकदा का नाही गडी लगोड घालून तालमीत आला का नाही. अस बेडकी फुगवतय. हे बेडकी फुगवतो. मी निघू. डांगे फक्त हसू नका. फक्त पटपट पटपट. सर एनर्जी ठेवा, एनर्जी ठेवा. तुला जमेल ना. मुझी काय तवन. मजे काय तवान. काय करशील? डंबेल्स उचलशील का बैठका मारशील? नाही नको. तसलं कशाला? ही मुदगल फिरव तुम्ही. सर मुदगल कोण आहे ही? ए यड्या, अरे तिकडे पोरगी आहे का फिरवायला? अरे मुदगल म्हणजे हे असते हित नाही हे तन हंपा करायचं. हंपा नाही हो हे असते ते हंपा कुठे. ठीक आहे, हरकत नाही. हा तो ए चला या पटपट या. या चला येऊ दे. चला चला पटपट पटपट पटपट. चला पटपट. हा तुम्हाला इथे मागू. इथे मागू. या बघा त्यांची अरेंजमेंट करणार. पटपट चल पटापट. ओंकार इथून कॅमेरा ठेवशील आणि मुव्हिंग कॅमेरा असेल. ओके चलो एनर्जी. मला एनर्जी पाहिजे. तुम्हाला लक्षात आलंय? हा हा. ऑल द बेस्ट. हो हे म्हणजे कसं आहे हित्त असं घ्यायचं का ना, आणि हित्त करायचं ना हंपा करायचं. हित्त हंपा नाही. हुई हुई. अरे हे एकदम केलंय मी. कळत नाही तुला. मी दाखवतो करून. बोलायचं नाही आहे. ही मुख्य पात्र आहेत ना. बर यांचं काय बोलणं सुरू ते कळलं पाहिजे म्हणून आपल्याला फक्त हळू आवाजात. कळलं नाही पाहिजे. यार तुला कळत नाही का हे मुख्य पात्र आहे. हा फोन मागायत आवाज नकोच. हे चालेल हे चालेल. मी कट म्हणत नाही जोवर तोपर्यंत थांबवायचं नाही. करत राहायचं. चला रेडी. चला पोझिशन. रोल कॅमेरा. हा सर. रोलिंग. डायरेक्शन. राजा राजा सरपंचाने तुला चॅलेंज दिले. राजा आता जर तू या कुस्तीत हरलास की नाही तर मग सरपंच येऊन ना आपली तालमीची जागा मोडून टाकल. काय शेळगाव खुद्रुकच्या अण्णा वस्तादाचा पुट्ठा मी सुटवतो. मी आहे. पुठ्ठा कसला बे? पुठ्ठा अण्णा उस्तादाचा पठ्ठा. पुठ्ठा कसला? अण्णा उस्तादाचा काय बॅनर चिकटवणार का? नाही सर. तो पुठ्ठा कसला? घेतो सर. ऐसा नाही बेटा. करतो सर. मी खूप बोललो रे. हो सर. मी खूप हे नको आहे. वाकायचं राहू दे वाक्याचं बघ. हो सर. पटपट घ्या. जागा घ्या. ए दादा तू नाव काय तुझं? नाव काय तुझं? रोहित्या. रोहित्या ऐक ना, मी कट म्हणलं की थांबायचं आहे. कट म्हणलं की थांबायचं आहे. उगाच दमशील ना तू, कशाला करत राहतोय. चाल तेव्हा आपल्याला वस्ताचा पट्टे आहे. म्हणजे काय तो मी करतोय. सावत्या टेन्शन घेऊ नको. तू बिंदास करायचं. काय करतोय सावत्या? कोण? रोहित्या ना. हा म्हणजे नाव त्याच रोहित्याच आहे. आम्ही सावत्या म्हणतो त्याला. का?
ठीक आहे ठीक आहे. ठेवून दे रे सारखं कसं उभा राहा घे चलो रेडी सर. रोल कॅमेरा. रोलिंग. ऍक्शन. राजा, सरपंचाने तुला चॅलेंज दिलंय. राजा, जर का आता तू या कुस्तीत हरलास की नाही तर सरपंच येऊन आपली तालमीची जागा मोडून टाकल. राजा काय शेळगाव खुद्रुकच्या नाना वस्तादाचा पुठ्ठा मी असा छड्डू लड्डू करून असा त्याला शड्डूचा लड्डू कुठून आणला? उस्तादाचा पठ्या. शड्डू ठोकून बोलतो नाही, लड्डूचा काय संबंध? सर मला ते कन्फ्युज झालं. कसलं कन्फ्युजन आहे? सरपंची बोलेल नीट बोलेल. काय नीट बोल? आईला लांब बसव. विराज हिला घेऊन जा वॅनिटीत. घेऊन जाईल. माझं वाक्य तुमचं झालंय, तुमचं शूट झालंय, इथं आता फक्त क्यू घ्यायचे कळलं तुम्हाला? सर सर बाकी एनर्जी बरोबर आहे. एनर्जीच फक्त परफेक्ट आहे, बाकी काय नाही. मला इतर गोष्टी पण हव्यात ना. हो सर. हेम्या, इंडस्ट्रीला नवीन चेहरा देणार आहे मी. हो सर. तोंडावर पाडू नको मला. चल रेडी आहे सर. ए लड्डू नाही रे सड्डू. सर माझं झालंय का? नाही काय आता वॉइस रग लागायला लागली हाताला. वॉइस जरा म्हणजे पटापट घ्या की वॉइस नाही जरास राहिले पटकन करून टाकूया. करा म्हणजे बरं पटकन. एक शेवटचं दादा ते सर एकदा चुकले म्हणून परत करतोय. एकदा हो झालं ना की तुम्ही फ्री व्हाल. दादा पटकन काय तिथं दणकेत करा की वॉइस वॉइस दुखायला लागले. करा बरं कसं आहे जरा छान होत आहे. छान होत आहे वस्ताद. कमाल करताय. कमाल करताय. वा मला अगदी अगदी थोडा वेळ द्या. लगेच लगेच पाहिजे मला. हो सर लगेच. हे टाकून दे ना विराज. हे नको आहे मला. इथं उभा राहा. चल कुल चाल. फक्त वागते घे. वागते घे पटकन कॅमेरा. चल घे. चल रेडी. रोल कॅमेरा. रोलिंग. ऍक्शन. आता जर तू कुस्ती हरलास की नाही तर सरपंच ही जागा मोडून टाकल. काय बेळगाव शेंद्रुकचा नाना. बेळगाव कुठं आहे सर? थांबा सर. शेळगाव लिहिलं नाही तर बेळगाव कुठं आहे? चुकलं सर. हा बेळगाव कुठं आहे? इथं चुकलं सर. वाकू नको. सॉरी. तुझ्या बापन लिहिलं होतो बेळगावला. अन्न वस्ताचा पट्ट्या शड्डू शड्डू टाकून उभा आहे. नाही माहित आहे. बोल की नीट बोल ना. काय होईल अजून 10 मिनिटं जरी मी आज थांबलो नाही आणि पुन्हा गावात गेलो लोक मला राम राम करतील माझं एवढंच होईल. काय होईल माहितीये का? मी एवढंच होईल. सॉरी सर. हेम्या सॉरी. आपल्याकडे वेळ नाही. मी तुला सांगतो ना आजचा दिवस लोकेशन आहे फक्त. हो सर. एनर्जी बरोबर. एनर्जी आहे रे. एनर्जी आहे पण फक्त तेवढंच आहे. मी करतो नीट करतात. मी करतो. काय झालं? नाही हलका होऊन येऊ का? वस्ताद कही जा येत आहे का? तिथे येऊन मी काय
असतच. आता माझ्या जण काय नाडी सुटायची नाही. बच्चू नीट करा बच्चू. करतो करतो. पाणी हवंय का बच्चू? पाणी पाणी. डायलॉग नीट घ्या. आपण घसा कोरडा पडतो. पाणी देतो. घसा कोरडा पडतो माझा. काय चाललंय? नीट करा. मी करतो. मी करतो ना प्लीज. मी करतो. तिकडे बस. हिला तिकडे बसवा. नाही सर, हे फक्त दिसली बाज झाला. हिला आणू नका इथे. मी करतो सर. काय करता? अभिनय. अभि कधी करणार? आत्ता लगेच सर. चला रेडी आहे. चला पटकन होणार आहे. लगेच होणार. चला चला रेडी रेडी. पटपट कर. रेडी. कॅमेरा ऍक्शन. आता जर का तू हाडलास ना तर सरपंच ही जागा मोडून टाकल. काय शेळगाव खुद्रुकचा अण्णा वस्तादाचा हा पठ्या त्या शेळगाव बुद्रुकच्या सरपंचाच्या पैलवानाला आसूम दाखवून. काय म्हणशील? वरचा क्लास परफॉर्मन्स होता आणि वरचा क्लास टीमवर्क होतं. फार हसवलं, फार मजा आली. प्रत्येकाचं मनापासून अभिनंदन करायचं आहे, कारण प्रत्येकाने आपापलं कॅरेक्टर इतकं सुंदर वठवलं आणि प्रत्येकाकडे लक्ष द्यायला आम्हाला भाग पडलं. सावत्या फार भारी, फार मजा आली. एकदा सुनील डांगेंसाठी जोरदार टाळ्या. खूप स्पेशल परफॉर्मन्स होता असं मला वाटलं. फार मस्त त्यांनी आपला एक गोडवा ह्याच्यामध्ये आणला आणि छान कॅरेक्टर उभं केलं. सुनील सर, एकदा या इकडे आणि तुमच्या तोंडावरती हे म्हणू देत आम्हाला. आणि तुम्ही चिंगूस नाही आहात हे मी सगळ्यांना सांगू इच्छिते, आमच्या ऑडियन्सना. सुनील सर, फार भारी, फार मजा आली. मस्त असं स्किट लिहायला थोडंसं अवघड असतं. इंटेलिजंट ह्युमर होता आणि फार फनी सिच्युएशन्स होत्या. ऋषिकांत रावतांसाठी पण टाळी. मस्त मजा आली. कडक परफॉर्मन्स. प्रसादा, माझे परममित्र आनंद निंगळे इथे आलेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की जगात सगळ्यात भारी कोल्हापुरी कोण बोलत असेल तर मी बोलतो. त्यामुळे त्यांच्या विनंतीला मान देऊन का नाही, म्हणजे थोडंसं म्हणजे नादखुळा एकदम बोलतोय जरा थोडं. मी नुसतं म्हणलो होतो, तू प्रूव्ह करू नकोस मी खोटं बोलतो आहे. अरुणचं कोल्हापुरी ऐकल्यानंतर आम्ही जसं एन्जॉय करायला लागतो ना, तसं मी कोल्हापुरी बोलवलं अंड्या फार एन्जॉय करतो. एनिवे, फॅन्टॅस्टिक. वस्ताद मोटे आणि वस्ताद गोस्वामी यांच्या तालमीत तयार झालेली पोरं आणि त्यांचा ताकदवान परफॉर्मन्स. वा वा वा, क्या बात आहे. सावत्या, तू ज्या स्किटमध्ये असतोस ते तू खांद्यावर घेतोस मला माहिती होतं. खांदा दुखेपर्यंत घेतोस हे मला. फार मजा आली. फार ब्युटिफुल कॅरेक्टर. मजा आली, खूप मजा आली. फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स.